नमस्कार, मी भाऊ तोरसेन। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता फार 10 दिवस राहिलेले आहेत आणि अधूनमधून सगळीकडे फिरणारे शरद पवार मतदारावरून लिंबू फिरवावत असं इडी लिंबू फिरवत आहेत असं मला वाटतं। इडी लिंबू याचा अर्थ ईडीचा प्रचार अपप्रचार पवारांनी जोरात चालवलेला आहे आणि आपण कसे कोणाला घाबरत नाही हे सांगायचा त्यांचा प्रयत्न आहे। हे सगळं सांगताना ईडीनी जो पवारांवर गुन्हा नोंदवलेला आहे किंवा FIR नोंदवलाय त्याच्याविषयी पवार सगळं सत्य बोलत नाही। पहिली गोष्ट अशी आहे की या सगळ्या विषयी पवारांनी जो गवगवा केला, 2 दिवस तमाशा केला, त्यात आपण शिखर बँकेचे कधी संचालक नव्हतो, आपण त्याचे सभासद नव्हतो, आपण कुठल्या सहकारी बँकेत नव्हतो हे ते वारंवार सांगत होते। पण ईडीचा जो गुन्हा आहे किंवा ईडीचा जो दाखल झालेला FIR आहे त्याच्यात शिखर बँकेतला जो काही अपरातपर असेल त्याचा विषयच नाहीये, कारण ईडीचा कुठल्याही आर्थिक गुन्ह्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा विषय असतो। कोणी कुठले पैसे कुठे बेकायदा फिरवले त्याचा शिखर बँकेने किती कुठचं कर्ज घेतलं किंवा कोणी कर्ज बुडवलं याच्याशी ईडीला कर्तव्य नाही। त्यात कुठेतरी आर्थिक लपवाछपवी झाली आहे का याविषयीची ती केस आहे आणि त्याचे धागे दोरे शोधल्यानंतर त्यांच्याकडे जो 100 कोटीपेक्षा अधिक कुठेतरी हेराफेरी झाली की त्यात ईडी लक्ष घालते आणि ईडीचं जे लक्ष असतं ते कशात असतं की बेकायदा किंवा बेहिशोबी पैशांची देवाणघेवाण झाली आहे का, त्यामुळे त्याच्यासाठी सभासद असावं लागतं असं अजिबात नाहीये। सभासद नसलेली पण करतात की तुमचा मल्ल्या हा पंजाब नॅशनल बँकेचा कोणी नव्हता किंवा आणखीन कोणी, इवन तुमचे चिदंबरम ज्यांना हे केले, चिदंबरम हे INX मीडिया प्रकरण जे आहे त्याच्यात पुढे डायरेक्टर वगैरे नाहीये, पण त्यांच्या आशीर्वादाने काही झालं काही याचे धागे दोरे शोधले गेलेले। मग पवार हे कशाला, तर पवारांना या निवडणुकीच्या निमित्ताने ईडी आपल्यावर कसा अन्याय होतो, राजकीय सूडबुद्धीने हे काम चालतं हे बोलायचं होतं, त्याचा अपप्रचार करायचा होतं, आपण बळी आहोत आपण पीडित आहोत हे भासवण्याचा त्यांचा प्रयास आहे। हे पवार कोण आहेत? कसं असतं की रस्त्यात कुठेतरी अपघात झाला तर ज्या माणसाचं जखम झाली आहे, रक्त आलंय, त्याच्याकडे लोकांची सहानुभूती जाते, त्यामुळे आजकाल आपण पीडित आहोत आपण जखमी आहोत हे दाखवण्याचा एक राजकीय तमाशा चालतो। तो चिदंबरमनी केला, तो शिवकुमारनी केला, तो शरद पवार करतोय। फक्त शरद पवार अपघात होईपर्यंत थांबलेले नाही, ते स्वतः जाऊन गाडीवर आपटून घेतले त्यांनी, की गाडी त्यांच्या अंगावर येईपर्यंत थांबले नाही, ते स्वतःच म्हणाले मी आता ईडीकडे जातो, ईडीच्या ऑफिसमध्ये जातो, त्याची गरजच नव्हती। जर तुम्हाला त्यांनी समन्स सुद्धा काढलेलं नाही तर तुम्ही जायची काय गरज होती, आणि नंतर घेतलेली माघार बघितली तर त्यातला तमाशा कळतो की ईडीने त्यांना आदल्या दिवशी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने आदल्या दिवशी त्यांनी ईडीने त्या पवारांना कळवलं की तुम्ही येण्याची गरज नाहीये, आम्हाला आवश्यक वाटेल तेव्हा मग तुम्हाला बोलवू। तरीही पवारांनी हट्ट केला, आपल्या कार्यकर्त्यांना विनंती केली किंवा तिथे येऊन कोणी गोंधळ घालू नका, तिकडे 144 कलम लावलं गेलं। ह्या सगळा घटनाक्रम घडताना त्यामुळे कायदा सुव्यवस्थेत अडचण येईल हे पवारांना कळलं नाही। जो माणूस 4 वेळा मुख्यमंत्री होता आणि त्या 4ही वेळेला ज्या पवारांनी स्वतः गृह खातं सांभाळलं होतं त्यांना अशा प्रसंगी कायदा सुव्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण होतात हे सांगायला पोलीस आयुक्त जावे लागले। मग जाणता राजा म्हणजे काय? पवार हे जाणता नेता आहेत तर त्यांना एवढी साधी गोष्ट कळली नाही, ती येऊन पोलीस आयुक्तांनी सांगावी लागली। जो माणूस स्वतः ट्विट करून सांगतो की बाबा कार्यकर्त्यांनी तिकडे येऊ नका, म्हणजे कार्यकर्ते येतील गोंधळ होईल, 144 कलम लावावं लागलेलं आहे, ही साधी गोष्ट पवारांना कळत नव्हती, पण ती त्यांनी जाणीवपूर्वक केली। त्यांना तिथे कार्यकर्ते जमवायचे होते, त्या निमित्ताने एक राजकीय गदारोळ उडवून द्यायचा होता, तो त्यांनी केला। याला मी लिंबू फिरवणं म्हणतो की इथे या बाबतीत ईडी लिंबू फिरवणं म्हणतोय, कारण ईडी लिंबू नावाची एक लिंबाची जात आहे।
या सगळ्यातून पवारांनी साधलं काय, तर तिथे त्यांना जाऊ देणार नाही माहिती होत, पण तरीही जाण्याचा तमाशा केला आणि 2 तास आधी तो मागे घेऊन त्यांनी एक हवा निर्माण केली. आता एक गोष्ट अशी आहे की 2 महिने तरी त्यांना समज मिळणार नाही, कारण त्याचे धागे दोरे ईडी शोधून काढेल, त्याच्यानंतर ईडी त्यांना बोलवणार. आणि कायद्याशी मी सहकार्य करतो, मग कायद्याने बोलवलंच नाही तर जाऊन तिथे सहकार्य करणार म्हणजे काय करणार? व माझ्या मुलीचं लग्न ठरलंय मी पवारसाहेबांना बोलवणार आहे किंवा माझ्यावर हल्ला होणार आहे अशी शक्यता आहे, त्याला मी बोलवीन तेव्हा या ना, सहकार्य कशाला म्हणतात? त्यांनी बोलवलं नसताना त्यांच्यासमोर समस्या निर्माण करायची, तो सगळा रस्ता ब्लॉक करायची, परिस्थिती निर्माण करायची, याला सहकार्य नाही म्हणत, याला व्यत्यय आणणं म्हणतात. पवारांना मराठी भाषा समजते का असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून हा भुलभुल या पवार अनेक बाबतीत निर्माण करत असतात. दुर्दैव इतकंच आहे मित्रांनो की लांडगा आलारे आल्यासारखं झालेलं आहे की एक थाप मारली, दुसरी थाप मारली, हळूहळू तुमच्या थापा मारण्यावर भुलभुलयावर लोक विश्वास ठेवत नाहीत. पण आता असं झालंय की पवार एक भुलभुलया निर्माण करतात आणि त्याच्याकडे लोक ढुंकून बघत नाहीत, लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, पण त्या भुलभुलयावर स्वतःच पवार विश्वास ठेवतात आणि स्वतःच पवार स्वतःची फसगत करून घेतात. आणि म्हणून मी त्याला इडलिंबू फिरवणं म्हणतो. पवारांना यातून कुठलाही फायदा होणार नाही हे आपल्याला 24 तारीखला दिसणार आहे. पवारांची आपल्या ही सगळी परिस्थिती बघून दया येते, कदाचित ती दया येते. म्हणूनच थकलेल्या पवारांविषयी पवार बोलत नसेल अभी तो मैं जवान हो असं त्यांनी कुठेतरी सोलापूरला सांगितलं, तर तुम्ही जवान नाही उरलात, आपण सगळे थकलेले आहोत हे सांगायची पाळी सुशील कुमारांवर शरद पवारांनी आणली असं म्हणावं लागेल. आज इतकंच, नमस्कार.